मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे द्राक्ष शेतीस मोठी हानी झाली होती याचीच प्रचिती यावर्षी शेतकऱ्यांना आली याशिवाय मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष शेतीची मोठी हानी झाली होती अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी आर्थिक दागा फटका देखील केला होता शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली असताना महाराष्ट्र शासनाने वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीस एप्रिलपर्यंत महाराष्ट्र लॉकडाऊन जाहीर केला आहे परंतु द्राक्ष काढणी सुरुवातपासून शेतकऱ्यांना आपले द्राक्ष अल्पदराने विकण्याची वेळ आली मात्र आता द्राक्षाचा हंगाम जसा जसा संपत येत चालला आहे तसतशी द्राक्षांची मागणी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे सध्या दिसून येत आहे यामुळे द्राक्षांची गोडी दिवसेंदिवस वाढत आहे द्राक्ष हंगामात केवळ दहा टक्केपेक्षाही कमी द्राक्ष शिल्लक असल्याने त्या द्राक्षांना आता चांगला भाव मिळू लागला आहे याशिवाय या, या लॉकडाऊन काळात शेतीसह अत्यावश्यक सेवा वाहतूक सुरळीत सुरू राहणार असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे देशांतर्गत बाजारपेठेसाठी सरासरी पस्तीस ते पंचेचाळीस रुपये निर्यातक्षम द्राक्षासाठी पन्नास ते साठ रुपये दराने द्राक्षाची विक्री होत आहे यामुळे अगोदरच्या द्राक्षबागांचे नुकसान भरपाई शेवटच्या द्राक्षबागांमध्ये निघेल अशी अपेक्षा शेतकरी वर्ग करत आहे न्यूज फिफ्टीन मराठीसाठी बापू चव्हाण दिंडोरी नाशिक